ताजा बातम्यांसाठी महान करियरला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महिषाळ हत्याकांड। सोलापुरातील मांत्रिकाच्या घराची झडती, अघोरी विद्येचे साहित्य केले हस्तगत। महिषाळ येथील 9 जणांच्या हत्येत अटक केलेल्या मांत्रिक अब्बास बागवान यांच्या घराची सोलापुरात जाऊन पोलिसांनी झडती घेतली। सोलापुरातील मुस्लिम पाच्छापेट येथील अपार्टमेंट येथील घरात झडती घेतली असता घरी काळ्या जादूचे साहित्य आढळून आले। पोलिसांनी सर्व साहित्य हस्तगत करून तपासासाठी सांगली येथे घेऊन आले आहेत। अब्बास बागवान हा अघोरी विद्यात पारंगत होता। अघोरी विद्या यशस्वी करण्यासाठी अघोरी कृत्य करत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे। दर अमावस्या व पौर्णिमेला अब्बास बागवान अघोरी विद्या करत होता। तसेच मंत्र तंत्र करत विष्टान्न खाणे, इतर पुरुषांसोबत अनैसर्गिक संभोग करणे, पुरुषांचे वीर्य प्राशन करणे असे घाणेरडे कृत्य करत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे। तपासासाठी पोलीस उपाधीक्षक अशोक वीरकर आपल्या टीम सोबत सोलापुरात गेले होते। रात्री उशिरापर्यंत मांत्रिक अब्बास बागवान याला सोबत घेऊन त्याच्या घराची झडती घेतली आणि सर्व साहित्य हस्तगत केलं। तसेच पोलीस उपाधीक्षक अशोक वीरकर हे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की आज मांत्रिक अब्बास बागवान याच्या घराची झडती घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, यातील पुढील कारवाई चालू असल्याचे ते म्हणाले। महानकर न्यूजसाठी मिरजहून आदि माने।